तब्बल 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बेळगावमधील चित्रपटगृहांचे दरवाजे उघडले. सरकारने चित्रपटगृह चालकांना अनेक अटी आणि नियमांचे बंधन घालून चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तथापि या अटींचे काटेकोरपणे पालन करण्यामध्ये अडचणी उद्भवू शकतात असे चित्रपटगृह चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुरुवारी सरकारच्या परवानगीनंतर सुद्धा काही चित्रपटगृहांचे दरवाजे बंदच राहिले. बेळगावमध्ये गुरुवारी फक्त आयनॉक्स चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. या चित्रपटगृहात सध्या थप्पड आणि शिवाजी सुरतकल हे दोन चित्रपट सुरू आहेत. मात्र बहुसंख्य चित्रपटगृह चालकांनी अद्याप प्रतीक्षा करण्याचे ठरविले आहे. चित्रपटगृह सुरू करताना सरकारने मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिली आहे. कोरोना अद्याप पूर्णतः गेलेला नाही, त्यामुळे नियमांचे पालन आवश्यक आहे. त्यानुसार चित्रपटगृहातील प्रत्येक प्रेक्षकाने मास्क धारण करणे आवश्यक आहे. आसन व्यवस्थेच्या 50% प्रेक्षक असावेत. 2 खुर्च्यांमध्ये पुरेसे अंतर असावे. आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाने सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. प्रवेशद्वारावरच थर्मल स्क्रीनिंग करावे. कोणतीही रोगाची लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच प्रवेश द्यावा अशा महत्त्वाच्या अटी आहेत. त्याचबरोबर रोख व्यवहाराऐवजी डिजिटल पेमेंटला प्राधान्य द्यावे. चित्रपटगृह आणि परिसराची स्वच्छता करून निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. मध्यांतरानंतर प्रेक्षक विनाकारण फिरणार नाहीत याची काळजी घ्यावी. रांगेचे पालन करावे. गर्दी टाळण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंगला परवानगी द्यावी. थुंकण्यास सक्त मनाई असेल. हवाबंद खाद्यपदार्थांना परवानगी असली तरी ते सभागृहात नेता येणार नाहीत. वातानुकूलित यंत्रणेचे तापमान 24 ते 30 अंश असावे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी त्यांना हँडग्लोव्ज, मास्क, PPE किट ही साधने पुरविली जावीत. सर्व नियमांची गरज चित्रपटगृह चालकांना पडते, परंतु काही बाबतीत त्यांच्याही अडचणी आहेत. लोकांच्या मनात अद्यापही भीती आहे, त्यामुळे लोक येत नाहीत. परिणामी प्रेक्षकांची माहिती संकलित करणे कठीण होणार आहे. सर्व परिस्थिती सुरळीत झाल्यानंतरच चित्रपटांना गर्दी होणार आहे असे चित्रपटगृह चालकांचे म्हणणे आहे. सरकार चित्रपट निर्मितीला चित्रपट उद्योग म्हणून पाहते, परंतु उद्योगांना मिळणाऱ्या कोणत्याही सोयीसुविधा सवलती चित्रपट उद्योगाला मिळत नाहीत असे बेळगाव शहर चित्रपट प्रदर्शक संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी म्हटले आहे. नमस्कार. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, राज्य सरकारच्या आदेशानुसार 15 ऑक्टोबरपासून थिएटर्स म्हणजे सिनेमा थिएटर्स चालू करायची परवानगी दिलेली आहे, पण पुष्कळशा अटी समवेत. अशा काही अटी आहेत की त्या पाळणं जरा आम्हाला कठीण जाणार आहे. प्रत्येक येणाऱ्याचा प्रेक्षकाचा फोन नंबर, त्यांचं नाव घेणं फार कठीण होईल. आणि बाकी आमचे जे डिमांड्स आहेत थिएटर ओनर्स असोसिएशनचे कर्नाटकामध्ये, भारतामध्ये जी आम्हाला जी इलेक्ट्रिसिटी तारीफ मिळते ती इंडस्ट्रियल रेटप्रमाणे मिळत नाही. सिनेमा इंडस्ट्री म्हणतात पण इंडस्ट्री स्टेटस नाही आहे त्याला. फक्त कमर्शियल टॅरिफ आम्हाला भरावी लागते. GST पण आता गेले 7 महिने थिएटर बंद असल्याकारणानं पुष्कळशा गोष्टी काही होत नाही. तिथं आम्हाला नुकसान फार व्हायला लागलं. चालू झालं तरी आणि ह्याच्यापेक्षा जास्त नुकसान होईल, त्यामुळे आम्ही पण जरा संभ्रमात आहोत. आणि केव्हा चालू करायचं याबद्दल आम्ही विचार करत आहोत. कर्नाटका फिल्म एक्झिबिटर्स फेडरेशन, सिनेमा एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावर आमचे गोष्टी चालू आहेत. आणि येत्या 1-2 आठवड्यात आम्ही काय तो निर्णय घेऊ. कुणाला जर थिएटर्स, ज्या थिएटर मालकांना नाहीतर चालकांना थिएटर्स चालू करायचे असेल ते फ्री आहेत. आम्ही कोणाच्याही आडवं येत नाही. आणि आम्ही जरा अभ्यास करून किती सेफ्टी सेक्युरिटी ऑब्झर्व करून आणि मार्केटमध्ये पण चित्रपट नाही नसल्याकारणानं काय लावायचं हा पण मोठा प्रश्न आमच्यासमोर. शेवटी सरकारने लॉकडाऊन 5 मध्ये चित्रपटगृहे खुली करण्याची परवानगी दिली आहे, मात्र प्रेक्षकांकडून त्याला तितकासा प्रतिसाद मिळत नाही आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.